सर, मी धर्माधिकारी नरेश प्रदीप, संजीवनी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज इथून बी कॉम डिग्री कंप्लीट झाली आहे आणि मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन महिला शिक्षणातील पुरुषांचे योगदान हा विषय निवडला आहे। खरंच स्त्री पुरुष समानता हे काय आजकाल तर खूप वाढतच चाललेलं आहे। शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ आहे ही कल्पना आपल्याकडे ब्रिटिशांच्या काळात आली। ह्या दृष्टीने 19व्या शतकाला स्त्री पुरुष शिक्षणाचा इतिहास अत्यंत रोमांचकारक होता। ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केले, त्यांचे अनेक चांगले वाईट दुर्गामी परिणाम झाले। ब्रिटिश सरकारने त्यांच्या गरजेनुसार भारतीयांना शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि मिशनांनी धर्मप्रसाराच्या माध्यमातून, परंतु त्यांनी चांगली गोष्ट अशी घडवली की इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावाने इथल्या विचारवंतांमध्ये मंथन सुरू केले। आता मंथन म्हणजे सामाजिक सुधारणा यांना महत्त्वाच्या वाटू लागल्या होत्या। शिक्षण, स्त्री शिक्षण आणि पुरुष हा त्यातला एक महत्त्वाचा घटक होता। त्यातूनच ब्राह्मणाच्या समाजासाठी शिक्षण ही मूलभूत परिवर्तनाची नांदी ठरेल अशात लक्षात घेऊन महाराष्ट्रातल्या महात्मा फुले यांनी कौटुंबिक सामाजिक पातळीवरचा विरोध पत्करून सावित्रीबाईंना शिकवलं। आता 1848 त्यांनी पुण्यात पहिली शाळा काढली। 1851 त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली। समाजाने केलेली हेटाळणी सोसून सावित्रीबाईंमधली आदिशक्तिका घडली। महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेली परिवर्तनाची चळवळ सावित्रीबाईंनी सुरू ठेवली होती। शिक्षण क्षेत्रात बघायचं झालं तर कामक्षेत्र स्त्रियांमध्ये सावित्रीबाई असतील, रमाबाई कानडे असतील, लक्ष्मीबाई टिळक ही ठळक नावे आपल्याला तर माहीतच आहे। फुले यांच्या सत्यशोधकी मार्गाने प्रभावित झालेलं ताराबाई शिंदे यांनी स्त्री शिक्षणाबद्दल सडेतोड विचार मांडले होते। खरंच स्त्री शिक्षणातील म्हणजे महिला शिक्षणातील तर पुरुषांचं योगदान तर खूप चांगलं आहे। अगोदर स्त्री शिकली तर पूर्ण घर शिकलं असं म्हटलं जातं। खरे तर याही आधी 1824 मुंबईत गंगाबाई नावाच्या स्त्रीने मुलींची पहिली शाळा काढली होती, परंतु त्यांचं काही 2 महिन्यातच ते मृत्युमुखी पडले आणि शाळा बंद पडली। ह्यानंतरच्या काळात नवशिक्षितांची एक पिढी उदयाला आली आणि ती त्या वेळेच्या कलकत्ता असेल, मुंबई असेल, पुणे, बनारस ह्या देशांमध्ये देशनिष्ठ धर्मनिरपेक्ष शिक्षण संस्थांची उभारणी केली। त्याचप्रमाणे ईश्वरचंद असतील, विद्यासागर, भांडारकर असतील, राजाराम मोहराय असतील, टागोर असतील, सयाजीराव गायकवाड असतील, विठ्ठल रामजी शिंदे असतील, शाहू महाराज यांनी अनेकांनी ह्या प्रयत्न शिक्षणाचा प्रगती करत गेला। त्यात असतील की ये मोनिक रिबेका असेल, सिमियन ह्यासारख्या स्त्रियांचाही मोठा वाटा या महिला शिक्षणातील पुरुषांच्या योगदानामध्ये असतो। 1885 कोलकात्यात झालेल्या स्त्रियांचाही मोठा वाटा होता। 1885 कोलकाता स्वरूप पकुमारी देवी यांनी शक्ती समिती म्हणजे 1892 रमाबाई यांनी शारदा सदन आणि 1909 रमाबाई रानडे यांनी मुंबईत सेवा सदन या शिक्षण संस्थांची स्थापना केली होती। ताराबाई मोडक यांनी भारतभर भान शिक्षणाचं बीज रोवलं होतं। खरंच 1924 नागपूरच्या जाईबाई चौधरी यांनी चोखामेळा कन्याशाळेची स्थापना केली तर अंजनाबाई देशभ्रतार यांनी मुलींसाठी वसतिगृह काढलं होतं। त्याचप्रमाणे मुस्लिम मुलींसाठी बेगम जजिरा आतिया आणि जोहरा फैजी तसेच रुकिया हुसेन यांनी शिक्षण क्षेत्रात योगदान दिलं होतं। त्या काळात महिला शिक्षणातील योगदानात उच्चशिक्षित स्त्रिया या समाजसेविका स्वातंत्र्य सैनिकही होत्या। त्यात सरलादेवी चौधरामी, हेमप्रभा मुजुमदार, ज्योतिर्मरी गांगुली अशा अनेक जणी होत्या। अशा प्रकारे ह्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्पर्धेमध्ये मला तुम्ही सहभागी होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। धन्यवाद। थँक्यू सर। जय जय हिंद, जय महाराष्ट्र।